नमस्कार मित्रांनो, आज आपण भारताचे प्रसिद्ध वैज्ञानिक आणि थोर शास्त्रज्ञ APJ अब्दुल कलाम थोर वैज्ञानिक यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 या दिवशी झाला. अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू म्हणजे भारतामध्ये झाला. यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम या नावाने ओळखले जाते. हे भारताचे 11वे राष्ट्रपती. यांचा कार्यकाळ 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 असा होता. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते लोकांचे राष्ट्रपती म्हणून लोकप्रिय झाले. त्यांचं कार्य बघूया. 1963 मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत इस्रो क्षेपणास्त्र विकासातील SLV म्हणजे सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल च्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताचे क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला. त्यावेळी डॉक्टर कलाम पुन्हा DRDO मध्ये आले. स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत इस्रो मध्ये असताना सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल 3 या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईंनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉक्टर कलाम यांनी सांभाळावी असे वक्तव्य केले होते. ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखवले. साराभाईचेच नाव दिलेल्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे ते प्रमुख झाले. वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकार्यामधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्नी क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमध्ये डॉक्टर कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणाची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार व DRDOचे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा MBT मेन बॅटल टँक रणगाडा व लाईट कॉवर्ट एअरक्राफ्ट LCA यांच्या निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडली. विज्ञानाचा परमभोक्ता असणारे डॉक्टर कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने पद्मभूषण पद्मविभूषण व 1998 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. बालपण अथक परिश्रमात व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खतर आयुष्य जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉक्टर कलाम हे युवकांना सदैवपणे देणारे व्यक्तिमत्व होते. राज्यभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात आहे. त्या निमित्ताने हा विशेष लेख आलेला आहे. दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन प्रेरणा संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहिती समृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्व विकास, साहित्य विकास आणि भाषा विकास यासाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आणि ठाम आत्मविश्वास असणाऱ्या डॉक्टर कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. नित्तळ मन आणि दिलदार स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य होते. देशाच्या युवा पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल हा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांमधून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता बनून पुढे येणार आहे, भारताची खरी शक्ती ही युवा शक्ती कशी असणार हे त्यांनी सांगितले आहे. डॉक्टर कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. डॉक्टर कलाम नेहमी म्हणत असत की एक चांगले पुस्तक 100 मित्राप्रमाणे असते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी डॉक्टर कलाम यांची पुस्तके वाचावीत. त्याचबरोबर इतर साहित्याची जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन शाळा आणि महाविद्यालयामध्ये करण्यात येत आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड निर्माण होण्याचे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिनाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे अभ्यासाच्या व्यतिरिक्त अवांतर वाचन होणे आवश्यक आहे. अवांतर वाचनामुळे विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते. तसेच इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. म्हणून वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती उजळण्यास मदत होणार आहे. शाळांमध्ये दर आठवड्यातील 1 तास अवांतर वाचनासाठी राखीव ठेवणे, शाळांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये वाचन कट्टा तयार करणे यासारखे उपक्रमही या निमित्ताने हाती घेण्यात येणार आहेत. या दिनाच्या निमित्ताने शाळांनी इनोव्हेटिव्ह फंडामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी पुस्तक खरेदी करून वाचण्यासाठी उपलब्ध करून द्यावी.
तसेच शाळा महाविद्यालयामध्ये वाचनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी साहित्यिकामार्फत मार्गदर्शन करण्यात यावे. वाचन दिनाच्या निमित्ताने त्या दिवसातील एक तास वाचनासाठी देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन जणू या दिनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याशिवाय वाचन दिन अधिकाधिक यशस्वी होण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात यावा. तसेच साहित्यिक मान्यवर व्यक्तींनी वाचनाचे महत्त्व सांगणारे ट्विट करावे असे आवाहनही शालेय शिक्षण मंत्री यांच्या मार्फत करण्यात येत आहे. तसेच हा दिवस आपण सर्वांनी मिळून नो गॅझेट डे म्हणून साजरा करण्यात यावा असे आवाहनही करण्यात आले आहे. देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस राज्यातील शाळा महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी दिलेली पुस्तकांचे वाचन या दिवशी शाळा महाविद्यालयामध्ये केले जाणार आहे. कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दूरदृष्टी, शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करतील या दृष्टिकोनातून वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन केले जाणार आहे. मुळातच विद्यार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांमध्ये वाचनाची आवड ओढ व प्रेम निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना आयुष्यात वाचनाचे महत्व पटावे, त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी या दृष्टीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार ज्ञान संपन्न आणि माहिती समृद्ध समाज घडण्यासाठी आणि भाषा विकास यासाठी आवश्यक आहे. मुळातच वाचन संस्कृती व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे काम करीत असते, म्हणून शाळा आणि महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात येत आहे. वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने शाळेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम वाचन कट्टा निर्माण करणे, समाज सभागृहातून कट्ट्यासाठी पुस्तक गोळा करून शाळेत पुस्तक पेटी तयार करणे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करणे, एक व्यक्ती एक पुस्तक भेट हा उपक्रम राबविणे, प्रत्येक व्यक्तीने, शिक्षकांनी, माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी एका विद्यार्थ्याला किंवा शाळेला विद्यार्थ्याच्या वयाला अनुरूप होतील अशी पुस्तके भेट देणे, विद्यार्थ्यांना आनंदाने वाचन करता यावे म्हणून वाचू आनंदे या तासिकेचे आयोजन करणे, चांगल्या पुस्तकाविषयी चर्चास्त्राचे आयोजन करणे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पुस्तकावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करणे, परिसरातील लेखक कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करणे, पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करणे, महान व्यक्तीच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार याविषयी माहिती देणे, पुस्तकाचे वाटप करून वाचक दिन आणि अध्यापन दिन साजरा करणे, विद्यार्थ्यांचे गट करून विविध पुस्तकांवर चर्चास्त्र घडून आणणे, शाळांनी पुढाकार घेऊन पुस्तके तुमच्या भेटीला अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे असे विविध उपक्रम या व्यतिरिक्त देखील विविध उपक्रम शाळा स्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत. चला तर मग काव्यवाचन, अभिवाचन, नो गॅझेट डे, वाचन कट्टा, समूह वाचन इत्यादी उपक्रमातून वाचन प्रेरणा दिन अधिकाधिक स्फूर्तपणे साजरा होण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी होऊया. धन्यवाद मित्रांनो. असा हा लेख लेखिका वर्षा फडके यांचा हा लेख आहे मित्रांनो, आणि खूप सुंदर लेख आहे, त्याचं वाचन मी केलेलं आहे. आपणास हा लेख कदाचित आवडलास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा,